दरम्यान पूर्व नागपूर मतदारसंघात काँग्रेस आणि शरद पवार या गटात अजूनही रस्सीखेच सुरू आहे. पूर्व नागपूरमध्ये काँग्रेसतर्फे अभिजित वंजारी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांना काँग्रेसकडनं एबी फॉर्म दिलाय असं सूत्रांनी म्हटलंय. तर दुसरीकडे पूर्व नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने धनेश्वर पेठे यांना उमेदवारी घोषित केली असून धनेश्वर पेठे सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे पूर्व नागपूरमध्ये आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होते की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार किंवा काँग्रेस दोघांपैकी एक कोणीतरी अर्ज मागे घेईल हा ट्विस्ट कायम राहणार आहे. या संदर्भात आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्याला माहिती देत आहेत. दोन मित्रपक्षांनी एकत्र फॉर्म दिलेले आहेत आपल्या उमेदवारांना, कोणीतरी फॉर्म मागे घेईल का, काय वाटतंय तुम्हाला? पूर्वी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज दोन्हीकडनं उमेदवारी अर्ज भरले जाईल. मात्र अर्ज वापस घेण्याला जी तारीख असते त्या तारखेपर्यंत कोणता तरी एक पक्ष अर्ज वापस घेईल असं बोललं जात आहे. कारण की नागपूर जिल्ह्यामध्ये शरदचंद्र पवार गटाला दोन हिंगणा आणि काटोल्या जागा त्यांच्या कोठ्यामध्ये होत्या. मात्र कुठेतरी हिंगणा ही काँग्रेसला जाईल आणि मग त्या बदल्यात पूर्व दिली जाईल असा वरच्या स्तरावर चर्चा झाली, त्यामुळे पूर्वच्या उमेदवाराची घोषणा केली गेली होती. आज धुनेश्वर पेठे शरदचंद्र पवार गटाकडनं नागपूरच्या पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरता त्यांची रॅली देखील सुरू आहे. तर दुसरीकडे अभिजित वंजारी यांना देखील काँग्रेसकडनं एबी फॉर्म दिला जात आहे आणि अभिजित वंजारी देखील आजच नागपूर पूर्वसाठी उमेदवारी भरत आहे. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत होते की एक उमेदवार अर्ज मागं घेतं हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे. मात्र पूर्व नागपूरहून सध्या तरी महाविकास आघाडीने एक ट्विस्ट पाहायला मिळते की पूर्व नागपूरची जागा ही कोण लढेल. सध्या तरी चित्र असं दिसतं की काँग्रेस आपला एबी फॉर्म दिला असल्यामुळे शेवटच्या क्षणाला ही काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. पूर्वी धन्यवाद तुषार या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.